Aleluia! Aleluia! Pentru alegria, pita pe mișula, ca și pe pirii, m-am cătat, sunt pe mința, văd în geaba, m-am cătat, sunt pe mișula, de la te părea lui pe mișula, aș vorbi pe mișula, ce o ținat, să nu are pute, că nu aș fi văd când intrata, cu mișul ce n-au lipit tu. Aleluia! Aleluia! M-am căutat, deci, uiți cu sigur ce nimic. Eu m-am căutat, deci, uiți cu sigur ce nimic. Ca să întâi, te-ași तो वचन माझी पाळत नाही आता जर तुम्ही देवावर प्रेम केलं नाही आणि देवाचं वचन जर तुम्ही पाळलेलं नाही मग देव कसा प्रसन्न होईल हालेलुया आता येशू ख्रिस्त आपल्या शिष्याविषयी त्याच गोष्टी आपल्याला सांगतो की देवाचं जे प्रेम आहे देवाचा जो आशीर्वाद आहे देवाचा जो अभिषेक आहे देवाचं जे सामर्थ्य आणि देवाचं जे ज्ञान आहे ते आपल्या सगळ्यांना मिळालंच पाहिजे हालेलुया आता आपण येशूवर प्रीती केली प्रत्येक माणूस आता इकडे बघा एकमेकाशी प्रीती करतात दोडी फिरतात पाणी बाटल्या घेऊन येतात तर की नाही हा असं आहे तसंच येशूच्या बाबतीत आपल्याला एकमेकांमध्ये प्रीती राहिली पाहिजे कारण येशूच्या बाबतीत आपल्या मनामध्ये प्रेम दया समाधान शांती उत्पन्न झाली म्हणून तो बोलला काय जर आम्ही आहेत आता प्रभूमध्ये आहे तर तुम्ही प्रभूमध्ये आहे तर तुमच्यामध्ये प्रीती पाहिजे हे तुम्ही वचन ऐकता ते माझे नाही ज्या परमेश्वराने त्याला पाठवलेला आहे येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जेव्हा आला ना तो ह्या दृष्टीने आला हालेलुया देवाने त्याला काम दिलं देवाने कार्य दिलं देवाने जी सुवर्ण सांगितलं देवाने त्याला मार्गदर्शन देवाने जे गुण दिले ते गुण त्याच्या हातात दिले अशासाठी की तुम्ही जा आणि त्या पित्याच्या आज्ञाचं पालन तुम्ही करा हालेलुया जर तुम्ही पित्याच्या आज्ञामध्ये जर राहत असेल तर देवाच्या प्रीतीने देवाच्या आशीर्वादाने देवाच्या अभिषेकाने देवाच्या सामर्थ्याने तुम्ही पुढे जाणार कारण त्याला देवाने पाठवलं म्हणजे परमेश्वर पित्याने पाठवलं आता आम्हाला जर पाठवलं नसतं तर आम्ही तुम्हाला इकडे शिकवायला आलेच नाही का नाही मी तुमच्याजवळ हा असताना बघा आता येशू बरोबर आपण राहतात आणि राहिल्यानंतर आपल्याला या गोष्टी काय केल्या जातात सांगितल्या जातात जर येशू मध्ये नसते तुम्हाला कोणी शिकवलं नसतं कोणी सांगितलं नसतं आता देवाने आम्हाला काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो मग तुम्ही ते गोष्टी घेणार आहे आणि त्या गोष्टीचं पालन तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला प्रभूचा आशीर्वाद जेवायला जेवण असेल तर आणि भूक लागले तरच खाता येईल ना वाढलेलं जेवण काय करायला लागेल खावं लागते ना खाल्यावर पोट भरते मग त्याच्यानंतर सांगा आणखी द्यायचं नंतर जेवण जेवतील नाही जेवण कारण किती जर तुम्ही सांगितलं हे घे खा खा ते खाऊ शकत नाही कारण पोट भरल्यानंतर ते खात तसं प्रभूचे शिकवण आहे आणि हे शिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे तर त्या शिक्षणाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाढ करणार प्रभूचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उत्पन्न होणार ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल बघा तो कैवारी म्हणजे तो पवित्र आत्मा तो सर्व काही शिकवेल ज्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून आता आपल्याला काय सांगितलेले ते आपल्याला जे सांगितले तेच करा दुसरं काही करायला जायचं नाही त्या टायमाला परमेश्वर तुम्हाला आठवण करून देईल पण जर तुम्ही त्या प्रभूच्या वचनात नाही शिक्षणात नाही नियमात नाही तर आठवण तर सोडून द्या बाजूला कडे उभं पण नाही करा असं असतो ते आम्हाला प्रभूमध्ये वाढायचं तरी ऑन तंत्रज्ञानामध्ये दिले दहा वचन त्याच्यामध्ये फळ न देणारा फाटा काढतो तोडून अग्निक टाकतो प्रत्येक गोष्टीचं जीवन कुठेतरी मुश्किलाचं चित्र बनवलेलं जात असते येशूकडे शांती होती कोणा माणसाकडे नव्हती जगाच्या कोणत्याही गोष्टीला मनुष्याचं शांतीदायक असेल तर त्याने माझ्याकडे या आणि सांगा मला याच्यात शांती आहे मला त्याच्यात शांती तो कसे ते
मी तुम्हाला माझी शांती देतो. त्या व्यक्तीमध्ये मोहन होता म्हणून त्याच्याकडे शांती. आपल्याकडे सगळे मोह आहे, शांती आहे का? मी जर तुम्हाला चांगलं शिकवायला लागलो हे पटणार नाही. इकडे कोण चुकीचं सांगितलं ना पार्टीला, असं प्रोग्रामलाचं मजा करायचं, खायला खायलाचं, फिरायलाचं, कारण कारण अगोदर आता तीनला उठून जातील. ही वेळ आजची कशी नाही. मोज कार्यक्रम एशिया 22-13 उद्या मरायचं आहे, हा प्या मजा करा नाही. आज देवानी आपल्याला स्वर्गाविषयीचं चित्र ड्रॉइंग दिलं. लोकांचं चांगलं करा, फायदे येतात. कोणतं काम चांगलं करायला मागे आलं आणि चांगलं करत राहिलं तर आशीर्वाद तुमच्या पाठीमध्ये. मी आपली शांती तुम्हाला देतो. बघा, जसं जग देते तसं मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ भयभीत होऊ नये. अंतःकरण जेव्हा अस्वस्थ असते, योहान 1:1 मध्ये वाक्य आहे, अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत म्हणजे घाबरू नका. आपण पटकन घाबरतो, कोणी काय सांगितलं जसं होईल तसं, त्याच्यामुळे भीती निर्माण होते. भीती नाही पाहिजे, आपल्यात प्रीती निर्माण होते. जेवढं परिस्थिती अशी आहे, एक दिवस एक वर्ष होत खूप आजारी पडले आणि मला बोलवलं, मला सांगते माझा आता काय होईल गॅरंटी नाही. तुझं मन तुला खाते ना, खाणं बंद कर. त्याच्या आता तुझा आहे जीवन आणि मन, आता जिवंत आहे ना, मग बाकीचं काय राहिलं? काय नाही होणार. अरे किती लोक कोरोनाच्या आजारामध्ये पडलेले. कोरोना आहे, कोरोना आहे, इथे डायरेक्ट ऑक्सिजन लेवल टाकलेलं, दोघांची आशा सोडलेली होती, पण परमेश्वरच्या नावाने फोनवरून प्रार्थना केली ते बरे झाले. माणसाचा स्वभाव जो आहे ना, तो फक्त माझ्या गरजा पुऱ्या झाल्या बस, बाकी दुसऱ्यांचं मला काय पडलं नाही. पण जेव्हा आपण आजारातून बरे होतात ना, तेव्हा दुसऱ्याला जाऊन सांगा जे आजारी असतात त्यांना, हे बघ मी या आजाराने बरा झाले, माझ्या परमेश्वरने मला बरं केलं. ते एका व्यक्तीच्या द्वारे आम्हाला प्रार्थना मिळाली, प्रार्थनेच्या द्वारे आम्ही बरे झाले. तुम्ही पण चला, तुम्हाला पण सांगतो की तुमच्या जीवनात बदल होतो. डॉक्टर सुद्धा ते सांगतात, देव करील ते करत, त्यांचा उच्चार त्यांचा प्रयत्न ते करतात. बाकी दवावरून काय होईल ते होईल, पण त्याची अपराधाची क्षमा झालेली, त्याचा पाप कबूल झाला ना, तर त्याला आरोग्य प्राप्त कसं होणार? त्याला प्रेमाची दोन गोष्टी तयार करावं. डॉक्टर स्वतः म्हणते औषधापेक्षा आपल्या प्रीतीचे दोन शब्द त्यांच्यावर निघू दे बस, समाधान. आपण मनुष्य प्रीतीने बरा होतो, गोळीने औषधाने तेवढा बरा होतो. जसं येशूचं प्रेम आपल्यामध्ये होतं, त्याच्यात जे प्रेम होतं त्या प्रेमाने लोक बरे होते. त्याचा स्वभावच तसा होता. तशा माणसाला दुःखी आहे, टेन्शन मध्ये आहे, चिंतामध्ये, तू त्याला प्रेम देतो आणि प्रेमाने तू त्याला जीवनात जवळ करत होता आणि तो जवळ केल्यानंतर मनुष्य आपण बरं होता. प्रत्येक शिक्षा आता मुलांना तुम्ही रोज मारत जा, ओरडत जा, हे करत, ती मुलं बिघडतील. कुठली तरी 2-3-4-5 कितीतरी एक तरी खराब दिसे, ते एक तरी आवडतं असेल. पण समान आपलं जीवन जगताना सगळ्यांना समाधान मध्ये बनवलं, प्रीतीने बनवलं किंवा बरोबर. जेवढं तुम्ही जगात जाणार ना तेवढं पापात पडलं. आता जर म्हणजे सर तुला एक मोबाईल दे पहिले पुरुष बक्षीस बर्थडे ला, याच्यासाठी मानसिक होता तू मोबाईलच्या पाठीमागे लागणारी व्यक्ती बायबलच्या पाठीमागे कधीच लागत ना. त्यांना प्रार्थनेची आवड. तुम्हाला जर या मला कधी कधी नेटवर्क प्रवचन पाठवायला पण कंटाळ येईल, कारण ते बघता बघता दुसरे नाही तेच बघता. मग समजलं ज्याला आजार आहे आणि ज्याला दुःख आहे तेव्हा तो खऱ्या मनाने बघतो, कारण हे आपल्यासाठी दिलं नाही. प्रकटीकरण आपल्यासाठी मीडियाद्वारे दिलेलं आहे. ते कुठलं दिलेलं आहे प्रकटीकरण? रोहानाला जाण्यात तो शेवटच्या काळात काय घडणार आहे. मग आपण प्रार्थना केली ना,
प्रार्थनेत बसले, डोळे बंद केलं, मनन चिंतन केलं ना देवाला सांगितलं, देवा उद्याची दिवसाचे काही गोष्टी माझ्या आहेत ते सांगा. मग प्रार्थना करत करत म्हणतो उद्याला इकडच्या देवाशी बोलभाषणच नाही. ज्याच्याकडे मोबाईल आहे ना तर मुलं रात्री झोपतात का पहिले सांगा ना, त्याला झोप आहे का ती पण सांग. विष्णूने कशाला सांगितलं, येडूसच्या कन्यांना माझ्यासाठी रडू नका तुमच्या मुलाबाळासाठी. आता ही मुलाबाळाला जीवनामध्ये आई बाबांना रडायची वेळ आली. फक्त मोबाईल दाखवा मुलांना, बघा ते पुरून पडतात. ही वेळ मी कधीच्या मोठ्या मोबाईल कडे लक्ष देत छोटा आहे. मला हजार फोन येतात लोकांचे, हा त्याच्यात प्रवचन देतो कोणाला, आपलं काम नाही. मोबाईलमुळे भरपूर भांडणं होत, एक ते ऐकायला कमी, एक ते सारखी रेंज नाही, आणि बोलता 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 पुढचा पुढचा विषय होते आणि समोर समोर भांडणं निर्माण होतं. मग फोन कट बघा पाहिजे ते यंगस्टार कंपनी बघा, बोलगा बोलकीचं काय देशी जेवण. मग डायरेक्ट काय सांगते, मी माझं काहीतरी जीवाचं करीत आई, हा तू जीव घ्यायलाच आलाय ना, खाल्ली एक शिकायची. ही आपली कामं नाही, या गोष्टी आपल्या नाही. पृथ्वीमध्ये शेवटला रस्त्यावर फिरणारे ज्याच्याकडे मोबाईल नाही ते हे शेवटला जीवनात जिवंत राहणार. इंटरनेट मोबाईल जेवढं गाड्या हे आहेत हे आपण लोक राहणारे नाही. त्याच्यात जे चांगल्या कामासाठी आहे ते राहतील. शेवटचा घटकेला तो वेळ येणार आहे, त्याच वेळेत सगळं तेच होणार. फोन बघा तुम्ही पाहिजे किती लोकांचे ऍक्सिडेंट होते. काल एक माणूस सांगितलं ऍक्सिडेंट मध्ये ऑन द स्पॉट मेला. ही गोष्टीच अशी आहे, कुठेतरी बैलगाडी चालताना गाडी उठी पडली पण मेलेला असं आढळलं ना, बैल मेलेला ना कोणता माणूस आढळला. हे पूर्ण शैतानाचा खेळ आहे. जेवढा मनुष्य धावतो जास्त ना फास्ट तेवढं लवकर जात. म्हणून थोडं पवित्र शास्त्राचं शिक्षण घ्या, ज्ञानाचं शिक्षण घ्या, आध्यात्मिक गोष्टीचं शिक्षण घ्या. खूप मस्त. आता तुम्ही विचार करा, आता प्रार्थनेला केवढी मुलं कमीच आहे. इकडे तिकडे पण वेळच खतम झाली, आपली वेळ नाही. या देवाच्या वेळेला आम्ही वेळ काढलाच पाहिजे. ही सुट्टीची वेळ आहे तर मुलांना अध्यात्मिक जीवन कमीत कमी केवढं तरी घ्या, बॅटरी चार्ज करा. खूप फायदे होतील, खूप समाधान, खूप शांती, खूप आशीर्वाद. तुम्हाला भूक नाही लागणार, ताण नाही लागणार, काय नाही, देव सगळं देत. जास्त पाहिजे पवित्र. हा शेवटचा काळ आहे, आपला काळ नाही. शेवटच्या काळात पवित्रता बनवणार शिक्षण पाहिजे. आध्यात्मिक गोष्टी असे देवीचे ग्रह साठ अध्याय मध्ये चार वचनामध्ये मुलांना प्रभूच्या शिस्तीत शिक्षणात वाढवा. चांगल्या गोष्टी नाही, चांगलं शिक्षण. आज मी कपरा शिकवत असेल ना घडवत असेल लाखा दिवस काय शिकतात. एकदाच झालं देवाकडे वळा, देव तुमच्या देवाशिवाय कारण प्रार्थनेने आपले जीवनाच्या मुलांना अध्यात्मिक गोष्टीत वाढवा. खूप फायदे आहेत, खूप फायदे आहेत, खूप फायदे. आज कार्य करणारे हळूहळू बाजूला वचन. मी कधी कधी विचार करतो, लोक रात्री गुडघे टिकून प्रार्थना करत होतो, जेवढे प्रार्थना सोडून गेल्या त्यांच्यासाठी. काय कोणाचा वाद नाही, कोणाचं भांडण नाही, कोणाचं नफरत नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाची विवाही विना कारण प्रार्थना सुरू कोणाचं सांगतात, कोणाकडे तरी जातात. पण स्थिर राहा आणि दुसऱ्याला कशाला प्रार्थनेत त्या प्रार्थनेत त्या प्रार्थनेत न्यायचा विचार करा. तुमच्या पोरानं या शाळेतून त्या शाळेत करा. तेव्हा प्रभूंनी मला काय सांगितलं माहितीये का रात्रीच्या प्रार्थनेत, जेव्हा ह्या मुलांना प्रार्थनेमध्ये जी नावं मिळाल्यात ना तर त्या ब्रदरकडे जातात ना संगते, तेव्हा तिकडे जा आणि त्या पोरांची नावं पण बदला. कारण प्रार्थना या ब्रदरद्वारे झालेला आहे ना, तर मग या ब्रदरद्वारे आशीर्वादांची मुलं झाल्यात, प्रार्थनेच्या द्वारे मुलं झाल्यात, त्या मुलांना नावं मिळाल्यात. ती तिकडे जा, त्या ब्रदरकडे जाणार, तिकडे जाऊन त्या ब्रदरकडून त्यांची नावं बदलून काढा. तर ही प्रार्थना बदलली तर मुलं पण बदलायला पाहिजेत, नाव बदलायला पाहिजेत की नाही.
प्रभू संगे कस बोल हा मुलांचा प्रश्न नाही आहे तो त्या आई वडिलांचा प्रश्न तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही तिकडे त्यांना आणलं त्यांच्यासाठी सगळी प्रार्थना घेतली सगळं अनुभव घेतला त्यांना सगळं देवाने दिलं वचनापासून बोलण्यापासून प्रार्थनेपासून त्यांना अध्यात्मिक गोष्टी म्हणा तर सैतान पाठीमागे लागला आणि दुसरा ब्रदर नाही अरे मग ते चोवीस चोवीस वाचा गेली कशा का तुम्ही इकडे तिकडे घेऊन जा तिकडे काय तुम्हाला कोणी मारलाय तिकडे काय ओरडलेलं आहे मग ते सोळा ते तेवीस वचनामध्ये मध्ये सोळा ते तेवीस पेत्राने जेव्हा येशूला शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्याने काय सांगितलं काय बोललं त्याला अरे सैताना माझ्यापासून निघून जा तो गेला का त्याला सैतान बोललो मी तर तुम्हाला काय नाही म्हणलो विनाकारण उघडची प्रार्थना सोडवलं काय गरज आहे का तुम्हाला पुढे तुम्ही येणार इकडे चांगली इकडे कशा ठेवा गुडघे टेकावं लागतात किती तर दोन सगळ्यांना इकडेच वळायचं आहे कारण ती प्रार्थना माझी नाही ना तुमची नाही त्या परमेश्वर पित्याची त्याने तुम्हाला घडवलेलं आहे त्याच्या रक्ताने त्याच्या माराने तुम्हाला बनवलेलं आहे तुम्हाला घडवलेलं त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत तिथून जाता इकडेच यावं जुदास आला ना परत परिस्थिती झाली ना मी निर्दोष जीवाला धरून दिले तू ज्याच्याकडून पैसे घेतले त्याला परत त्याला गेला म्हणजे ना तुझं तू पाहून घे त्यांनी मंदिरात गेला ना मंदिरात फेकून दिली आणि ती रक्ताचा शेत निघत पैसे पण कामाला आले त्याला जाऊन तळपच घ्यावं तर सैतानाने पकडलेलं ना आणि जीवनामध्ये याच गोष्टी शिकायच्या याच गोष्टीकडे वळायचं जर आम्ही प्रभूच्या मार्गात प्रभूच्या शिक्षणात प्रभूच्या नियमात जर पोचले नसतील तर प्रभूचा आशीर्वाद बना घडा आणि प्रभूच्या आशीर्वादाचा अनुभव आहे प्रत्येकी शिक्षण आहे प्रचनाने बनतात ज्ञानाने बनतात प्रभूचा अभिषेक पाहिजे देवाने आमच्यासाठी काहीतरी योजना दिल्या आपल्या मुलाने आपल्यासाठी काहीतरी करावं असं आई बाबाची इच्छा आहे तर त्या स्वर्गीय बाबाची पण इच्छा आहे म्हणून त्या स्वर्गीय बाबाची इच्छा त्या पुत्राने केली तुम्ही आम्ही करायला काढला होतो ही पण केलीच पाहिजे प्रभूचं काम केलंच पाहिजे प्रभूची सेवा केलीच पाहिजे लोकांचं ऐकून पुढे भटकू नका भविष्य आपलं नाही भविष्य त्याच्या हातात ही वेळ फिरण्याची नाही ही वेळ भटकायची नाही आज अनेक लोकांना आपण प्रार्थनेला सांगतो प्रार्थनेचं टाइम नाही कंटाळा हे आहे त्यांनी कंटाळा केला ना तेव्हा आमचे कंटाळे आम्हाला कंट्रोल नाही करत वेळ नाही आहे म्हणून जेवढा वेळ प्रभूसाठी तेवढं धावा आणि तेवढं काम करा ते काही पैसे द्यायला लागतात का पैसे घेतात खाण्यापिण्याच्या विक्री पण फ्री आहे सैतान आपल्या जवळ आहे ना तू पैसे देईल का ना तिथे शिकायला पण जाईल असं आहे लुटतात तिकडे सगळीकडे तोच प्रश्न आहे कुठे विना फुकट शिक्षण आहे येशू दिसायला फुकट द्या आम्ही फुकट दिले म्हणून फुकट गेलो सगळं फुकट मिळते ना मग काय नाही अरे पण त्याला थोडी वेळ द्या तुम्ही आणि थोडी वेळ दिल्यानंतर ती वेळ तुम्हाला उपयोगी आध्यात्मिक सामर्थ्य ज्ञान दान वरदान येशूची कृपा येशूचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये जर मिळाला तर तो आशीर्वाद आपल्या प्रत्येकांना कुठेतरी काम करताय म्हणून बायबल खूप शिकवते आणि वचन द्यायची तुम्हाला गरज नाही पूर्ण ज्ञानाचा पण गरज येशूच्या राज्यात आल्यानंतर प्रभू येशूने आपल्याला कोणत्या पद्धतीचं शिक्षण दिलं जसा तो पवित्र आहे तो नीतीने चालणारा नीतीने चालणारा न्याय संपन्न योहान 3:20-21 वचनामध्ये वाचतो आम्ही येशूकडे काय येऊ शकत ते शिक्षण घ्यावं लागतं आत्मसात करावं लागतं वचनाचं पालन करावं लागतं ज्ञानाच्या मार्गात जावं लागते आणि वचनाचा अनुभव आत्मसात जसं तुम्ही पवित्र बापाच्या आज्ञा पाळत असेल तर पवित्र बापा तुमच्या जीवनात राहील तुम्हाला आशीर्वाद राहील तुम्हाला सामर्थ्य देईल तुम्हाला ज्ञान आमचा बापा आहे आमचे बाप दारोडे आहेत पिणारे आहेत खाणारे आहेत वाटेकांना प्रोग्राम आहे पण आमचा पवित्र बाप तो कुठल्या वेशनाचा नाही तो सामर्थ्य एक दुसरा वास्तविक बाप आहे
त्यामागील दुनिया त्याच्या पाठीमध्ये असते. म्हणून हर परिस्थितीमध्ये आचार विचार माणसाचे बदलले आणि शैतानाने पूर्ण लोकांचा नाश केला. म्हणून पवित्र बापाकडे ना जेवढं एकांत राहतं ना तेवढं पावर वाढतं, जेवढी संगत मैत्री वाढते तेवढी पाप वाढते. म्हणून मी बोला ना मोबाईलचे कनेक्शन वाढतात, रिलेशन वाढत, कनेक्शन जास्त वाढतात, कॉन्ट्रॅक्ट नंबर वाढतात, आध्यात्मिक जीवनाचे कॉन्ट्रॅक्ट नंबर बंद होतात. कोण मनुष्य आहे घरात एक माणसामध्ये शैतान? मी नेहमी शिकतो आणि शिकवत आहे, जर तुम्ही पहिले प्रार्थना देतो तुमचं कारण झालंय आणि तुमच्या मध्ये प्रार्थना कमी झाली तर तिथूनच शैतान घुसायला सुरुवात होईल. नाक घर उकडून टाकेल, त्याला पावडर उकडून टाकेल घरात. मग सांगा प्रार्थना काय होते? प्रार्थनेला राहतो ते लोक तुम्हाला असं ना, ते प्रार्थनेला करतो ते प्रार्थनेच असत. तुम्ही पवित्र आत्म्याची निंदा करता का? पवित्र आत्म्याला चिन्ह करायचं नाही. तुम्ही निंदा का करता? कारण तुम्हाला पहिला प्रभू चांगला दिसला, नंतर का वाईट दिसला? कारण तुम्ही सैतानाला बोलवलं, देवाला बाजूला केलं. म्हणून सावधायचं पूर्ण शेवटचा काळ आहे. म्हणून येशूने काय सांगितलं, जो शेवटपर्यंत टिकेल तो त्याचं कारण आहे. शेवटपर्यंत मते 13:12 मध्ये ज्याच्याकडे आहे असे नसे ते पण काढून घेतलं नाही. हे सगळ्या गोष्टी शिकावे लागतात. आपलं जीवन काय ना प्रभूसाठी एकदम मजबूत बनलं. लोकांचं चांगलं करत राहायचं, वाईट नाही करायचं. लोकांना हिंमत द्या, आशा द्या, कारण आपलं जिवंत परमेश्वर आहे. तो आहे तो आपलं जीवन बदलणार. शिकायचं दुसऱ्यांना शिकायचं. छोटीशी प्रार्थना घेऊन तुम्ही शिकता, तुझा पवित्र आत्मा तुझा मार्ग तुझं शिक्षण तुमचं ज्ञान तुमची बुद्धी आम्हाला दे. तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. सर्व लोका प्रभूचे कार्यकर्ता प्रभूत्व आशीर्वाद करतो. आम्ही